मध्ये या अगोदर कासारवडवली पोलीस स्टेशन मध्ये 186/24 गुन्हा दाखल होता जानेवारी 2024 मध्ये। त्याच्यामध्येही जवळजवळ 27 करोडचं आपण MD पकडलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं काही तपास चालू होता। त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस करून याच्यामध्ये API पोळ मॅडम आणि PI दिलीप पाटील यांनी त्याच्यामध्ये माहिती घेऊन STF उत्तर प्रदेशच्या सहाय्याने आणखीन काही त्याच्यामध्ये फॅक्टरी अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली आणि काही आरोपी त्याच्यामध्ये इन्वॉल्व असल्याची माहिती मिळाली। त्याच्या अनुषंगानं आपण APA पोळ मॅडम त्या ठिकाणी 2 आठवडे थांबून त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल यादव होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी रेकी केली आणि त्या ठिकाणी माहिती STFच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी 2 फॅक्टरी लोकेट झाल्या आणि त्यानंतर आपल्या टीम इकडून रवाना करण्यात आल्या। याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन होते। ॲडिशनल CP पंजाबराव उगलेसरसुद्धा याच्यामध्ये गायडन्स करत होते आणि याच्यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे साहेब, दिलीप पाटील साहेब, APA पोळ मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम आणि याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नाव घेता येईल STF उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक विनोद सिंग साहेब, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग, पोलीस निरीक्षक अरविंद यादव, पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव। सगळ्यांनी प्लॅन करून आपण त्या ठिकाणी रेड केली। त्या रेडमध्ये आपल्याला 2 फॅक्टरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो आपण। यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होतं जेणेकरून MD तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या ठिकाणी जे मिक्सचर होतं ते मिळालेलं आहे, ज्या मिक्सरला हीट करून विदिन 6 आवर्स और 7 आवर्स त्याचं MD तयार होतं असं मिक्सचर आपण त्या ठिकाणी हस्तगत झालं। याची जवळजवळ किंमत 20,18,49,000 याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ 6 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। हे आरोपी आपलं मागचं ज्या वेळेस आपण जानेवारीमध्ये जे फॅक्टरी पकडली त्याचंसुद्धा माहिती म्हणजे त्याच्यामध्ये बिहाइंडसुद्धा हे आरोपी होते आणि ह्या ज्या फॅक्टरी रन होत होत्या याच्या पाठीमागेसुद्धा हे आरोपी होते। याच्यामध्ये मुख्यत्वे करून संदीप इंद्रजित तिवारी राहणार वाराणसी हा मेन आरोपी आहे, जो की ह्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं केमिकलचं मिक्सचर होईल, कशा पद्धतीने ही प्रोसिजर असते याचं सगळं मार्गदर्शन हा संदीप तिवारी करत होता। याच्याबरोबर विजय रामचंद्र पाल राहणार वाराणसी हा सुद्धा याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे आणि याच्यामध्ये तिसरा आरोपी मुख्य आहे बिंदू उर्फ जिलाजित जोखई पटेल हा सुद्धा राहणारा वाराणसीचा आहे। याच्याबरोबर आणखीन काही आरोपी ललित राकेशचंद्र पाठक, अनिल जयस्वाल, निलेश पांडे असे 6 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि हे मॅक्सिमम मोठं रॅकेट याच्यामध्ये आपण उद्ध्वस्त करण्यात ठाणा पोलीस याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आणखीनही याच्यामध्ये पुढं जाऊन त्यांनी या अगोदर काही लोकांना सप्लाय केलेला आहे किंवा आणखीनही काही फॅक्टरी याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये तपास चालू आहे। तर अतिशय उत्कृष्ट काम पोलीस आयुक्तालय ठाणे क्राईम ब्रँच युनिट 1 आणि त्यांचे सिनियर PI दिलीप पाटील आणि APA पोळ मॅडम यांनी लीड घेऊन याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीनही पुढं डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्या अनुषंगानं काही आरोपीही याच्यामध्ये अरेस्ट होणं बाकी आहे। तर त्या अनुषंगानं आपल्याला माहिती देण्यात येईल। सर, तरुण पिढी कुठेतरी नशेचे अधिक होत चालले आहे, त्यामुळे या कारवाईला तुमच्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे, तर आव्हान काय कराल तरुण पिढी? निश्चित आपल्याला जाणवतं आहे की ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढत आहे आणि याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमी सज्ज आहेत। परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। विशेष करून स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतो आहे नाही चालतो आहे याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशनने ठेवून तशी काही माहिती असेल तर ते पोलिसांना शेअर करायला पाहिजे। पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत, कुठल्या पार्टीजला जात आहेत, काय करतायत, कुठल्या पदार्थाचे सेवन करतायत याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि तरुण पिढीनंही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं, पूर्ण लाईफ खराब होती, पूर्ण फॅमिली खराब होते। तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे, ना की ही नशा केल्यानंतर त्या फिजिकलीसुद्धा मेडिकलीसुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात। तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे।
सर।